ग्रास कटरच्या सहाय्याने डंपरचे तुकडे करून चोरी करणाऱ्या टोळीला खेड पोलिसांनी गजाड केलं असून एकूण 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 2 दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणे येथे भरत बेन्स कंपनीचा डंपर गॅस कटरने तोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच डंपर मालकाने यातील 2 आरोपींना रंगेहात पकडून खेड पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एकूण 5 जणांना खेड पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने या आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे. या प्रकरणात भंगार व्यावसायिकांचा सहभाग असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी त्या दृष्टीने तपास कार्य देखील सुरू केलेलं आहे. डंपरची चोरी करण्यासाठी आरोपींनी ऑक्सिजन सिलेंडर, HP कंपनीचा व्यावसायिक सिलेंडर, गॅस कटर याचा वापर केला असून चोरीचा मुद्देमाल नेण्यासाठी वापरण्यात आलेली 4-चाकी मालवाहू वाहन व 1 दुचाकी पोलिसांनी जप्त केलेलं आहे. या चोरी प्रकरणात जनार्दन पांडुरंग पवार, सचिन परशुराम तटकरे, अनिल तुकाराम महाडिक, अनिल अशोक जाधव व जयेश बाळाराम आमरे या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुबीन शेख हे अधिक तपास करत आहेत.